मोर्शी रोड स्थित व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अधीनस्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे बुधवारी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. औद्योगिक प्रशिक्षण संस्था HDFC बँक जिल्हा सामान्य रुग्णालय स्थित रक्तपेढी व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या संयुक्त विद्यमानं या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. रक्तदान म्हणजेच सर्वश्रेष्ठदान या घोषवाक्याला अनुसरून खास करून आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी रक्तदान करीत इतरांना सुद्धा रक्तदान करण्याकरिता प्रोत्साहित केलं. गरजू व्यक्ती व रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक गटाचं रक्त तत्काळ उपलब्ध व्हावं, त्यामुळे खास करून या रक्तदान शिबिराचं आयोजकांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं. यासोबतच रक्तदान चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी डोनेट ब्लड सेव्ह लाईफ या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी विद्यार्थिनींनी एकापेक्षा एक सरस रांगोळी साकारीत सर्व उपस्थितांना रक्तदान करायचा अनोखा संदेश दिला. रांगोळी स्पर्धेला भेट देणाऱ्या मान्यवरांनी या उपक्रमांची प्रशंसा करीत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या संदर्भात माहिती देताना प्राचार्य सौ मनीषा गुढे यांनी सांगितलं. औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे ट्रेनिंगच्या व्यतिरिक्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये भव्य संख्येने विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी KS विसाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, NSS अधिकारी चव्हाण मॅडम, सीमा रहाटे मोहल्ले, SM गुलाने, संजीवनी तायडे, पूजा माकोडे आदींसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धा आयोजनाला घेऊन माहिती देताना सीमा रहाटे यांनी सांगितलं. औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथे 5 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुलांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेकडोहून मुलांनी हिरिरीने सहभाग घेऊन रक्तदान केले आणि त्यासोबतच मुलींनी सुंदर अशा रांगोळ्या रेखाटून त्यातून त्यांना संदेश देण्यात आला आणि उपस्थितांना मार्गदर्शन करून आणि प्रोत्साहित करण्यात आले आणि त्यासोबतच चांगला संदेश जाऊन की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे यातून संदेश देऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला.